संगमेश्वर नगरीजवळ काही कोसांच्या अंतरावर आत एका डोंगरदरीत शृंगारपूर बसले होते. तिथले सूर्यराव सुर्वे हे स्वतःला शृंगारपूरचे शहनशाह मानायचे. त्यांचे वागणेही तसेच बेदरकार. त्यांच्या कब्ज्यात दाभोळ आणि संगमेश्वर ही दोन मोठी बंदरे होती. सुमारे 100 मोठी जहाजे सूर्यरावांनी बांधून घेतली होती किंवा चाचेगिरीतून हस्तगत केली होती. त्यामुळेच रत्नागिरी दाभोळ ते हरिहरेश्वरपर्यंतचा दर्यांवर त्यांची हुकूमत चालायची. विशेषतः मक्का मदिनीला जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि विदेशी जहाजांना लुटणे आणि संपत्ती हडप करणे हा सूर्यरावांचा मुख्य उद्योग होता. तेच सूर्यराव म्हणजे येसूबाईंचे मातुल आजोबा. येसूबाईंचे पिता पिलाजी शिर्के एक प्रमुख सरदार म्हणून सूर्यरावांच्या दरबारात सेवा करत असत. ते तिथल्या जवळपासच्या कुटरे नावाच्या गावात राहत होते. पिलाजीराव शिर्के शिवाजी महाराजांचा पराक्रम कैक वर्षांपासून ऐकून होते. मात्र राजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा महाराष्ट्रातील मोगल आणि मुसलमान धार्जिण्या अनेक सरंजामदार मराठ्यांनी त्यांच्या राजवटीला कडाडून विरोध केला होता. हे तथाकथित सरंजामदार एकीकडे परक्यांचे जोडे पुसायचे आणि स्वतःला मात्र जातकुळीचे शिवरायांपेक्षा श्रेष्ठ मानायचे. सूर्यराव ही त्याच जातकुळीतले होते. त्यांचा शिवद्वेष इतका पराकोटीचा होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात ते ऐनवेळी जावडीकर मोऱ्यांना जाऊन मिळाले होते, राजांच्या विरोधात लढले होते. पुढे सिद्दी जौहरने जेव्हा पन्नाड्याला वेढा दिला होता तेव्हाही हेच सूर्यराव जौहरच्या मदतीला धावूनसुद्धा गेले होते. काही वर्षांमागे शिवाजीराजे तळकोकणच्या मोहिमेवर निघाले होते तेव्हा सूर्यरावांना पूर्वीचे गुन्हे माफ करून त्यांनी एक सुधारण्याची संधी दिली होती. परंतु आपल्या उपजत स्वभावामुळे सूर्यराव त्यांच्यावर सापासारखे उलटले. त्यांनी शिवरायांच्या पथकांना कमालीचा त्रास दिला. परंतु खुद्द छत्रपतींनी त्यांना पाचारण करूनसुद्धा ते महाराजांपुढे पालवणला हजर झाले नाहीत. त्या स्वराज्यद्रोहामुळे शिवाजीराजे अक्षरशः संतापून गेले. एकदा या प्रकरणाचा निकाल लावायचाच या इराद्यानेच राजेच स्वतः शृंगारपुरावर चालून गेले. ही खबर समजताच आपली राजधानी सोडून सूर्यरावांनी बाजूच्या अरण्यात पोबारा केला होता. सूर्यरावांच्या गद्दारीने संतापलेल्या शिवाजीराजांनी त्यांचे सिंहासन लाथेने उडवून दिले. संयमाचा बांध फुटला होता. महाराज शृंगारपुरावर छापा घालत होते, सुरव्यांची संपत्ती जप्त करत होते. तेव्हा 6-7 वर्षांची छोटीशी येसू कधी गवाक्षातून तर कधी पडद्या आडून थोरल्या महाराजांकडे आदरयुक्त भीतीने पाहत होती. आपले आजोबा पडून गेल्याचे ऐकून तिला फार वाईट वाटले. परंतु तिचे पिता पिलाजी शिर्के मात्र धैर्याने तेथेच थांबून होते. सुरव्यांच्या संपत्तीची मोजदाद चालू होती. स्वार सेवक, तेथील सोन्या चांदींची मोठी भांडी, डोईभर उंचीच्या समया, अनेक नक्षीदार हंडे असे सामान सुमान बांधत होते. तेव्हा महाराज तिथे पाहणी करत आले. त्या चमकत्या समया 3 स्वच्छ सुंदर सोन्या चांदींची भांडी पाहून महाराज चमकले. ते बोलले, अशी संपत्ती काय राजवाड्यातून खचाखच भरून ठेवलेली असतेच, मात्र अशी स्वच्छता, ही सुंदर सुबक मांडणी एखाद्या जाणत्या स्त्रीच्या देखरेखीशिवाय होणे शक्य नाही. महाराज, ही सारी जादू आमच्या कन्येची येसूची आहे, बिलाजीराव बोलले. महाराजांनी दुसऱ्या एका दालनात प्रवेश केला तेव्हा नोकर चाकरांना सूचना देणारी चिमुरडी येसू त्यांना दिसली. ती तिथेच एटीत उभी होती. काच सामान बांधताना कशी काळजी घ्यायची, उंची सामानांची बांधाबांध कशी करायची अशा सूचना ती नोकरांना देत होती. महाराज हळूच पुढे गेले आणि त्यांनी येसूच्या डोक्यावर आपला स्निग्ध हात ठेवला. त्या प्रसन्न, हसऱ्या, उत्साही आणि टापटिपीचा आग्रह धरणाऱ्या चिमुरड्या पोरीला त्यांनी आपल्या पोटाशी धरले. ते तिच्या पित्याला बोलले, पिलाजीराव, तुमच्या सासऱ्यावरचा सूर्यरावांवरचा आमचा राग एवढा पराकोटीचा होता की अवघे शृंगारपूरच जाडून टाकावे असे आमच्या मनात होते. मात्र तुमच्या ह्या चिमुरडीनं आमच्यावर भुरळ टाकली आहे. तुमची ही संपत्ती तुम्हालाच ठेवा. आम्ही मात्र तुमच्या ह्या राजवाड्यातून एकच मौल्यवान वस्तू घेऊन जाणार आहोत. राजाच्या उद्गाराने पिलाजीरावांना गोड धक्का बसला. महाराज कृतकृत्य होऊन पिलाजीरावांना बोलले, आमच्या 100 राजांसाठी एका चांगल्या कन्येच्या शोधात होतोच आम्ही. अशी सुरेख, कर्तव्यदक्ष पोर आम्हाला दुसरी कुठे लाभावी. पिलाजीरावांना हुंदका फुटला. त्यांनी पटकन शिवरायांचे पाय धरले. ते बोलले, महाराज, आम्ही पराभूत, त्यात स्वराज्यद्रोही, कशाला आमच्या लेकीला एवढं थोरपण देत आहात? तुमच्या 100 राजासाठी अशा अनेक मुली मिळतील. नाही पिलाजीराव, घरातल्या एखाद्या भांड्यावर एवढासा डाग जर पडला ना तर तिचा जीव थोडा थोडा होतो. ती ही पोर उद्या गृहलक्ष्मी म्हणून आमच्या प्रासादात येईल तर तिच्या पावलांनी आमच्या राजमंदिराचे खऱ्याखुऱ्या मंदिरात रूपांतर होईल. शिवाजीराजांनी येसूबाई आणि शंभूराजे यांचा विवाह निश्चित केला. पण पिलाजीरावांच्या आणि विशेषतः त्यांच्या घरातील संस्काराच्या प्रेमात ते इतके पडले की राजांनी आपली कन्या नानीबाई उर्फ राजकुंवर हिचाही वाङ्निश्चय पिलाजीरावांचा पुत्र गणूजी यांच्याशी पक्का केला.